आता प्रत्यक्ष परिस्थिती बघितलं मला असं वाटतं की कुठल्याही राज्याला वेगळ्या सूचना देण्यापेक्षा त्या राज्यांनी तात्काळ दखल घेऊन आपली खालची यंत्रणा मग टेस्टिंग करतात की नाही, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतात की नाही, तिथे ट्रीटमेंट आहे की नाही, किंवा आता आपल्याकडे जर पेशंट आहेत त्याच्याबाबतीत काय निर्णय झाले, किती पेशंट ऍडमिट होते, किती होम क्वारंटाईन होते. बघा, राज्य सरकार आणि राज्याने पालकाच्या भूमिकेत जाऊन आपण किती काम किंवा किती हे केलं पाहिजे हे त्या त्या राज्याचा विषय आहे. मला असं वाटतं जर आज स्वतः पंतप्रधान आढावा घेतात, स्वतः इमर्जन्सी मीटिंग बोलवून घेतात आणि काय परिस्थिती आहे जाणून घेतात, माझ्या राज्यात किती वेळा ओमिक्रॉन साठी मीटिंग झाला याच्या बाबतीत मला अजून काही माहिती नाहीये. मुख्यमंत्री असतील किंवा आरोग्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून, यांच्या आढाव्यातनं, मीटिंग मधनं काय बाहेर आलंय हे मला अजून माहिती नाही. मला वाटतं सगळ्या राज्यांना अलर्ट दिलेला आहे, आता त्यांनी तो खाली त्या गाईडलाईन्स पाळत आहेत की नाही याबाबतीत सिरियस विचार केला पाहिजे. आज कोविन पोर्टल जे आहे हे अतिशय व्यवस्थित, त्याचं रजिस्ट्रेशन असेल किंवा कोविन यांचं सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीत असेल, अशी काही तक्रार असेल तर ती त्याची दखल पण घेतली जाते आणि चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट तर दिलं जात नाही, परंतु आपण म्हणाला त्याची चौकशी घ्या. केंद्र सरकारनं आता कोविडचे सगळे नियम निर्बंध शिथिल केलेले असतात. मला रेल्वेमधून जे पत्रकारांना आणि सवलतीच्या दरातले प्रवास आहेत ते अजून सुरू केलेले नाही, तर सगळ्या पत्रकारांच्या वतीनं विनंती आहे की केंद्र सरकारनं जे सवलतीच्या दरातले जे प्रवास आहेत तर ते सुरू करण्यात. सगळं भरती प्रक्रिया असेल, विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील, ब्लॅकलिस्ट झालेल्या एजन्सी असतील त्यांना त्यांना जबाबदारी द्यायची, विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं, म्हणजे चाललं काय राज्यात? विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही आहे, एस टी कर्मचाऱ्यांचे संप चालू आहेत, त्या बाबतीत काय म्हणजे कुठेच असं राज्याचं काम सुरळीत गाडा चालू आहे राज्याचा असं न दिसता कुठेतरी ह्या माध्यमातून जनतेला चिंतेत ढकलण्याचं काम चालू आहे आणि अजूनही कुठे अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार दिसत नाही आहे. राज्याने याच्या बाबतीत सतर्कतेने आणि हे गंभीर आहे की जिथे अडचणी असतील तिथे राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे. केंद्र सरकार राज्यांना मदत करता राज्याच्या माध्यमातून ती मदत गावागावात पोहोचली पाहिजे, परंतु प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलून चालणार नाही. केंद्र सरकार नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या राज्यांच्या पाठीशी आणि इमर्जन्सी पॅकेजेस असेल किंवा इतर माध्यमातून अपूर्ण या कार्यकाळामध्ये स्वतः पंतप्रधानांनी जवळपास 20 वेळेला VC द्वारे मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा केली की काय अडचणी आहेत, काय हवं वॅक्सिनपासून, आमची वॅक्सिन पुरवठा करण्यापासून, परंतु तरी देखील केंद्रावरच आरोप करायचे वॅक्सिन मिळत नाही आणि दुसरीकडे त्यांनीच सांगायचं की आम्ही राज्यात सगळ्यात जास्त वॅक्सिनेशन दिलं. म्हणजे एकीकडे कुठेतरी राजकारण करायचं आणि दुसरीकडे सांगायचं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वॅक्सिन मिळते. मला वाटतं आपण पंतप्रधानांनी जसं आधीच सांगितलं की कोरोना हा राजकारणाचा विषयच होऊ शकत नाही, याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाची सुरक्षा यात. उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात अप्रमाणित औषधांचा साठा सापडला होता, मग ज्या पद्धतीनं भरती घोटाळा झाला तशाच पद्धतीनं महाराष्ट्रात अशा अप्रमाणित औषधांचा घोटाळा काय असू शकतो? त्या बाबतीत जर तशी घोटाळा म्हणतात त्या बाबतीत ती चौकशी नक्कीच होईल. तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे आपला प्रश्न सारखा आहे की जेव्हा असं काही संकट उभं राहतं तेव्हा राज्याने काही निर्णय घेतले पाहिजे, त्वरित पण घेतले पाहिजे आणि जेव्हा जनतेची मागणी असते. मला माहिती आहे की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करत होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून हा एक निधी जो खूप महत्त्वाचा होता आणि खूप गरजू लोकांपर्यंत त्या माध्यमातून उपचार मिळण्यासाठी मदत होत होती हा चालू ठेवला होता आणि अनेक कुटुंबांना म्हणजे लाखो बिलं त्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधनं तो निधी दिला गेला, मदत मिळाली, अनेक कुटुंबांना आधार मिळाला, परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी तो निधी बंद केला. आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी बंद आहे. अनेक लोक विचारतात परंतु आमचा नाईलाज आहे कारण हा सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय अजून घेतलेला नाही आहे, तो निधी आता बंद आहे. त्याचबरोबर करोना काळामध्ये
काही हॉस्पिटल्सनी म्हणा किंवा काही तुम्ही म्हणाला तसं महात्मा फुले योजना असेल किंवा बिलांच्या बाबतीत काही तक्रारी आल्या, या तक्रारी पण आल्या आणि काहींनी अपिलात जाऊन तक्रारी पण केल्या आणि त्या बाबतीत कोर्टाने देखील या बाबतीत फटकारलं आणि लोकांची काळजी म्हणून त्वरित त्याच्यावर कारवाई पण केली पाहिजे किंवा ज्यांनी जास्त बिलं आकारली ती त्यांना त्याचा परतावा भरून दिला पाहिजे असे देखील आदेश केले. परंतु कधीतरी देखील अजूनही काही ठिकाणी ते काम झालेलं नाही आहे. आपण म्हणाला तसं केंद्र सरकारने या बाबतीत स्ट्रिक्ट गाईडलाईन्स दिल्या होत्या. जेव्हा आपण हा विचार करतो तर तेव्हा सीई ॲक्टच्या नुसार त्या त्या राज्याने त्या त्या बाबतीत काही चार्ट लावले पाहिजेत. त्या चार्टमध्ये मेडिसिनचा किंवा तुमच्या ज्या काही ट्रीटमेंट होतात त्याचे डिस्प्ले बोर्डवर केले पाहिजे. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हा कायदा दिसत नाही आहे किंवा मग राज्याचा कुठला कायदा वेगळा असेल तर तो दिसला पाहिजे. मला वाटतं आपण सगळंच केंद्र सरकारकडे ढकलून देणं हे एकंदर ह्या कार्यकाळात दिसत आहे. काहीही झालं तर जबाबदार केंद्र सरकार, असं न करता राज्याने पण ती जबाबदारी उचलली पाहिजे. जर अडचणीत लोक असतील आणि चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट घेताना त्यांना मदत मिळत असेल, चुकीच्या पद्धतीने बिलं आकारली जात असतील, तर तिथे राज्याने तात्काळ दखल घेतली पाहिजे. ॲक्टच्या अंडर अशा काही प्रोव्हिजन आहेत की जिथे बिलं जास्त आकारता येत नाही तिथे त्या तक्रारींच्या माध्यमातून न्यायनिवाडा निर्णय पण दिला पाहिजे. आज राज्यामध्ये काय चाललंय हे आपण सगळे बघतोय. मग वेगवेगळे घोटाळे असतील, परीक्षांचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील, सगळीकडे अंधाधुंद कारभार, कुठेही लक्ष नाही. आज मुंबईमध्ये प्रचंड केसेस वाढत आहेत. मी परत एकदा सांगते की केरळ आणि महाराष्ट्रामध्ये केसेस वाढत आहेत. आपल्या माध्यमातून ही विनंती आहे प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक ठिकाणी कुठे काही केसेस वाढत असतील तर तिथे काय अपडेट घेत आहेत की नाही, आपण माझ्या माध्यमातून हा पण प्रश्न उपस्थित आहे की तिथे तात्काळ लक्ष दिलं गेलं पाहिजे. केंद्र सरकारचं प्रत्येक राज्यावर, प्रत्येक जिल्ह्यावर आज लक्ष आहे. अशा मीटिंग्स पण आमच्या तिकडे रोज होतात, परंतु इथे किती पाठपुरावा होतो या बाबतीत मला पण शंका आहे. आपल्या माध्यमातून सतर्क राहणं खूप महत्त्वाचं. दुसरा विषय ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टची संकल्पना माननीय पंतप्रधानांनी विशेष लक्ष देऊन, मग ती फक्त आरोग्यासाठी नाही तर तिथे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, मग अगदी पाणी पुरवठा योजना असेल किंवा आमच्या आरोग्याची असेल, या बाबतीत काम करत असताना आपण म्हणाला तसं इथे मेडिकल कॉलेजची मंजुरी झालेली आहे आणि NMC कडून त्याचं इन्स्पेक्शन होत असतं आणि पुढची तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं पुढची कामाची दिशा मिळत असते. या बाबतीत नक्कीच काही त्यांचे नॉर्म्स असतात, त्यांच्या ज्या मागण्या असतात, मग ती जागा असेल किंवा किती बेडचा आहे, या बाबतीत ते इन्स्पेक्शन होत असताना सगळे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत का, किंवा भविष्यात ही व्यवस्था उभारल्यावर हे सगळं अवेलेबल होईल का, यासाठी NMC हे निर्णय घेत असते. आपण म्हणाला तसं आणि आमच्या अध्यक्ष आणि यांनी पण चर्चा केली, कलेक्टर साहेबांनी देखील सांगितलं, याच्यावर NMC कडून इन्स्पेक्शन झाल्यानंतर ते लवकरच या बाबतीत निर्णय घेतील. परंतु तरी देखील केंद्र सरकार अशा ठिकाणी जिथे आरोग्याच्या व्यवस्था बळकटीकरणाचं काम चालू आहे तिथे नेहमीच सपोर्टिव्ह राहील, याबाबतीत मी सुद्धा याचा आढावा घेईल. दुसरं, आपण ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून आरोग्य विभागासाठी आयुष हॉस्पिटल हे इथे मंजूर करण्यात आलेलं आहे, परंतु त्या देखील साठी आता आपल्याला जागा पर्याय म्हणून कुठे आहे हा एक मागणी केलेला विषय होतो आणि त्या बाबतीत अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमच्या अध्यक्षांनी देखील वारंवार पाठपुरावा केला होता, आमदार राणासाहेबांनी पण पाठपुरावा केला होता आणि कलेक्टर साहेबांनी पण आत्ता सांगितलं. तर या बाबतीत देखील जागेचा निर्णय झाला की ते लवकरच पुढे आपल्याला ते काम मिळत आहे. त्याचबरोबर MCHमध्ये 100 बेडची विंग ही सुद्धा देण्यासाठी केंद्र सरकारने तयारी दर्शवलेली आहे आणि लवकरच त्याच्या ज्या बाबतीतल्या त्या पण काही आम्ही बघा. ही योजना देत असताना केंद्र सरकार जेव्हा तयार असतं तेव्हा काही बाबतीत राज्यांनी किंवा तिथल्या स्थानिक जिल्ह्यांनी, मग जागेची पूर्तता असेल किंवा तिथं लागणाऱ्या स्ट्रक्चरसाठी ज्या ज्या पूर्तता असतील त्या पूर्ण केल्या पाहिजे. मला वाटतं याच्यामध्ये आम्ही सकारात्मक दृष्टीने बघतो आहोत आणि याच्यावर लवकरच काम करण्यासाठी राज्य केंद्राकडून काम करतो. मॅडम, कोरोना काळामध्ये सॅनिटायझेशनचा प्रत्येक ठिकाणी काळजी घेऊन वापर करा, निर्बंध पाळा,
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि महत्त्वाचं म्हणजे वॅक्सिनेशन करून घ्या. आज आपल्या जिल्ह्यामधलं वॅक्सिनेशन जवळपास पहिला डोस 89% झालेला आहे आणि दुसरा डोस 42% झालेला आहे. येणाऱ्या काळात नक्कीच अजून वॅक्सिनेशन देण्यावर जिल्हाधिकारी CO साहेब, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यांच्याशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी देखील सांगितलं की येणाऱ्या काळात वॅक्सिनेशन वाढवणार आमचा भर राहील. आपल्या जिल्ह्यामध्ये आत्ता ॲक्टिव्ह केसेस 16 आहेत, जे काही ट्रीटमेंट घेत आहेत, काही डिस्चार्ज झाले, काही घरी आहेत आणि येणाऱ्या काळात देखील सतर्क राहून त्या केसेस वाढणार नाही. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून तिथे देखील ट्रीटमेंट देण्यासाठी आपली यंत्रणा काम करते. परंतु तरी देखील सगळ्यांनी काळजी घेऊन भविष्यामध्ये आपणच काळजी घेतली तर मोठा उद्रेक होणार नाही या दृष्टीने काम केलं तर कदाचित आपण आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो. खूप खूप धन्यवाद. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं आपण म्हणालात, परवा आदरणीय पंतप्रधानांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला, जिथे सातत्याने मागणी पण होत होती मुलांमध्ये कधी वॅक्सिनेशन सुरू होणार, 15 विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी हे वॅक्सिनेशन 3 जानेवारीपासून सुरू होईल. त्याबाबतीत गाईडलाईन्स लवकरच येतील, त्या राज्यांना पण येतील आणि इम्युनायझेशन डिपार्टमेंट हे कन्सर्न करतं, त्यांच्याकडून ती व्यवस्था केली जाईल हेल्थ मिनिस्ट्रीकडून. प्रत्येक ठिकाणी ती व्यवस्था मुलांना देण्यासाठी, वॅक्सिनेशन देण्यासाठी सूचना देण्यात येते, त्याच्या गाईडलाईन्स क्लिअर होतील, 3 जानेवारीच्या आधी ते येतील आणि ती व्यवस्था आता डिपार्टमेंटकडून चालू आहे. त्याबाबतीत लवकरच गाईडलाईन्स येतील. आणि जसं आपण म्हणालात, पुढची 60 वर्षाच्या वरील व्यक्तींसाठी असतील जे कोमॉर्बिड आहेत आणि ज्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला आहे त्यांच्या बाबतीतला निर्णय असेल किंवा हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्यासाठी हा 3रा डोस असेल, तर त्या बाबतीत देखील त्या ज्या वॅक्सिन द्यायच्या आहेत त्या देखील गाईडलाईन्स येतील. याच्यावर वेळोवेळी स्वतः केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुखभाई मांडविया ते स्वतः रोज आढावा पण घेतात आणि याबाबतीत जी काही सूचना किंवा जी काही माहिती खाली असेल ती तात्काळ हेल्थ डिपार्टमेंटकडून प्रेसच्या माध्यमातून, प्रेस नोटच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था पण केलेली आहे. तर याबाबतीत ह्या दोन्ही जे आपण केलेले प्रश्न असतील याबाबतीत लवकरच क्लॅरिटी आणि डिटेल गाईडलाईन देतील, याच्यावर सरकारचं लक्ष पण आहे आणि काम करायचं आहे. परंतु अचानक केसेस जर वाढले तर ECRP2 कोविड पॅकेजसुद्धा केंद्र सरकारने जाहीर केलं होतं. 23,000 कोटींचं हे पॅकेज होतं, प्रत्येक राज्याला त्याचा निधी देखील वितरित झाला. इमर्जन्सी कोविड पॅकेजमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी पीडियाट्रिक युनिटची व्यवस्था असते, तिथे ICU बेडचं प्रमाण किती आहे ते वाढवणं असेल, ऑक्सिजन बेडचे प्रमाण वाढवणं असेल, ऑक्सिजन प्लांट पाईपलाईनच्या व्यवस्था सगळीकडे पेशंटच्या काळजीसाठी जी जी व्यवस्था गरजेची आहे त्या माध्यमातून, या पॅकेजच्या माध्यमातून करण्यात यावं अशा सूचनाही दिल्या होत्या आणि प्रत्येक राज्याला तो निधी पण दिला. आज उस्मानाबादमध्ये काही निधीच्या बाबतीत आढावा घेतला. NHMच्या माध्यमातून आपल्याला 2020-21 47 कोटी प्राप्त झाले होते. 21-22 चालू वर्षात 51 कोटी प्राप्त झाले. ECRP1 पॅकेजमध्ये 12.5 कोटी, ECRP2 18 कोटी. ह्या करोनाच्या काळात ही व्यवस्था उभारण्यासाठी हा निधी केंद्र सरकारने वितरित केला आहे. त्या व्यतिरिक्त देखील इतर योजनांमधून, इतर डिपार्टमेंटकडून सुद्धा हेल्थ डिपार्टमेंटसाठी सपोर्टिव्ह मदत पण दिली जाते. आज तुमच्या सगळ्यांमध्ये उपस्थित राहून मला एक प्रकारचं आई तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं. काल मी आई तुळजाभवानीचं आणि आईकडे प्रार्थना पण केली की हे करोनाचं संकट लवकर टळू दे. आजच्या परिस्थितीमध्ये आपण एक करोनाचा व्हेरियंट संपत नाही तर दुसरा व्हेरियंट समोर येतो आणि त्या संदर्भात सुद्धा केंद्र सरकार जागरूकतेने काम करत आहे. आपण बघितलं असेल सातत्याने देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी जेव्हा WHO व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून जेव्हा ओमिक्रॉन डिक्लेअर केला तात्काळ मीटिंग पण घेतली आणि केंद्र सरकारने लगेच गाईडलाईन्स पण दिल्या, राज्यांना सूचना पण दिल्या काय काळजी घेतली पाहिजे.
त्याचबरोबर सगळे कोच एअरपोर्टला येणारे परदेशातले नागरिक असतील, पर्यटक असतील, त्यांच्या टेस्टिंग असेल, जिनोम सिक्वेन्सिंग असेल, त्याच्यानंतर त्यांना काही प्रोटोकॉल फॉलो करायचे असतील, 7 दिवसानंतर क्वारंटाईननंतर टेस्ट करायचे असतील, जे पॉझिटिव्ह आले असतील त्यांना लगेच ट्रीटमेंट असेल, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग्स असतील, या सगळ्या गाईडलाईन्स देत असताना सतर्क राहा हे सुद्धा वारंवार केंद्र सरकार सांगत आहे. आज देखील काही राज्यांमध्ये, केरळ असेल, महाराष्ट्र असेल, अशा काही राज्यांमध्ये कोविडच्या केसेस अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत. आणि अशा राज्यांमध्ये जिथे काही जिल्हे असे जिथे 10%पेक्षा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे, अशा ठिकाणी भारत सरकारने आपले केंद्रीय पथक पाठवले. त्या केंद्रीय पथकाच्या द्वारे त्या राज्यांशी, तिथल्या जिल्ह्यांशी संपर्क करून स्वतः परीक्षण करून पाहणी करून तिथे अजून काय काळजी घेतली पाहिजे, होम क्वारंटाईनची व्यवस्था असेल किंवा तिथे कंटेनमेंट झोन असेल, तिथल्या गाईडलाईन्स अजून देऊन तिथली व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी असेल, पेशंटच्या बाबतीत तिथे हॉस्पिटलची व्यवस्था आहे का, या सगळ्या केंद्रीय पथकाद्वारे तिथे पाहणी करून तो रिपोर्ट भारत सरकारकडे हेल्थ मिनिस्ट्रीला पण देतो. आणि मग त्याच्यावर अजून काय मदत आहे अपेक्षित ही वेळोवेळी केंद्र सरकारने दिली. आपण बघितलं असेल सातत्याने या करोनाच्या काळात जवळपास केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना 150 पेक्षा जास्त वेळा SOP दिल्या आहेत. आणि गरज पडल्यास आता देखील 2-3 दिवसापूर्वी हेल्थ सेक्रेटरीनी देखील काही सूचना दिलेल्या आहेत राज्यांना की गरज पडल्यास त्या त्या ठिकाणी ॲक्टिव्ह मॅनेजमेंट करू शकतात. तिथे मग मायक्रो कंटेनमेंट झोन असेल, तिथली परिस्थिती बघता कर्फ्यू लावायची गरज असेल तर ते असेल, अशी व्यवस्था राज्य सरकार करू शकतं. राज्य सरकारने ती बंधनं त्या त्या वेळेला जर केसेस वाढत असतील तर ती घालणंसुद्धा गरजेचं आहे.